नमस्कार मित्रांनो रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलमध्ये मी ईश्वर सानप आपले सर्वांचे स्वागत करत आहेत तर मित्रांनो औद्योगिक विकास निगम यांच्यातर्फे या ठिकाणी भरती निघालेली आहे तुम्ही बारावी पास असाल ग्रॅज्युएट पास असाल किंवा डिप्लोमा पास असाल तर तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकतात तुम्ही महिला असाल पुरुष असाल तर या ठिकाणी तुम्ही पात्र असणार आहे ऑल इंडिया कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात अनेक पोस्टवरती या ठिकाणी भरती निघालेली आहे ज्युनियर असिस्टंट स्टेनोग्राफर मॅनेजर अशा अनेक पोस्ट या ठिकाणी आहेत तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकतात अर्ज करणे या ठिकाणी ऑलरेडी सुरू झालेले आहेत तर मित्रांनो तुमचं जे जॉब लोकेशन असणार आहे या जॉबसाठी तर ते राजस्थान असणार आहे तुम्ही जर महाराष्ट्राबाहेर जॉ जॉब जो, करू इच्छित असाल तर हे जॉब तुमच्यासाठी खूप चांगली असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करणे आता बरोबर कर। तुम्ही जर आमच्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं हो, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण आलेलो आहे राजस्थान स्टेट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेले आहेत त्यावरती आपण आलेलो आहेत तर मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी बघणार आहोत कुठल्या कुठल्या पोस्टवरती त्या ठिकाणी वॅकेन्सी निघालेले आहेत किती वॅकन्सी आहेत व कशाप्रकारे या ठिकाणी अप्लाय वगैरे करायचे आहेत सर्व एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे सर्व स्टेप स्टेप आपण बघणार आहोत तर आपण या ठिकाणी बघू शकतो सर्वात पहिली जी पोस्ट आहे डेप्युटी मॅनेजरची आयडी टेक या ठिकाणी आहे सर्व पहिली पोस्ट आहे तर टोटल जी वॅकेन्सी आहे मित्रांनो आठ पोस्टवरती या ठिकाणी वॅकन्सी आहेत आणि जी अनरिझर्व आहेत याने म्हणजेच ओपन पोस्ट कॅटेगरीसाठी जी आहे ती दोन पोस्टवरती या ठिकाणी ओपनसाठी आहे पुरुष वगैरे या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि महिलांसाठी एक पोस्ट या ठिकाणी रिझर्व ठेवलेली आहे त्यानंतर बॅकवर्ड क्लाससाठी दोन या ठिकाणी वॅकेन्सी निघालेली आहेत एस सीसाठी एक वॅकेन्सी आहेत आणि एस टीसाठी एक त्यानंतर ईडब्ल्यू एससाठी एक व्या ठिकाणी व्हॅकन्सी ठेवलेली आहे टोटल अशा आठ व्हॅकन्सी या ठिकाणी निघालेले आहेत डेप्युटी मॅनेजर या पोस्टसाठी त्यानंतर मित्रांनो सेकंड नंबरची जी पोस्ट आहे ती प्रोग्रॅमरची या ठिकाणी पोस्ट आहे दोन पोस्टसाठी या ठिकाणी या ठिकाणी वॅकेन्सी आहे तर दोन्ही पोस्ट या ओपन कॅटेगरीमध्ये असणार आहेत दोन्ही पोस्ट पुरुषांसाठी ओपन कॅटेगरीमध्ये असणार आहे महिला महिलांसाठी या ठिकाणी वॅकेन्सी नाही त्यानंतर तीन नंबरची जी पोस्ट आहे मित्रांनो असिस्टंट साईट इंजिनियर सिव्हिलसाठी व्हॅकेन्सी आहे तर टोटल एकोणपन्नास पोस्टसाठी या ठिकाणी व्हॅकेन्सी आहे ओपनसाठी बारा वॅकेन्सी या ठिकाणी असणार आहे आणि महिलांना ओपनसाठी चार या ठिकाणी वॅकेन्सी असणार आहे प्लस विधवा महिलांसाठी दोन या ठिकाणी वॅकेन्सी असणार आहे त्यानंतर बॅकवर्ड क्लास पुरुषांसाठी आठ या ठिकाणी वॅकन्सी असणार आहेत व महिलांसाठी दोन असणार आहेत आणि विधवा महिलांसाठी एक या ठिकाणी वॅकन्सी असणार आहे त्यानंतर एस सी कॅटेगरीमध्ये या ठिकाणी सहा वॅकन्सी असणार आहे पुरुषांसाठी आणि अदर महिलांसाठी एक असणार आहे व विधवा महिलांसाठी दो एक अशा दोन महिलांसाठी वैकेंसी या ठिकाणी आहेत त्यानंतर एस टीसाठी चार या ठिकाणी वैकेंसी आहेत व महिलांसाठी दोन या ठिकाणी वैकेंसी ठेवल्या गेलेल्या आहेत त्यानंतर डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये तीन टोटल वैकेंसी आहेत त्यामध्ये एक वॅकन्सी महिलांसाठी असणार आहे त्यानंतर एम एम बी सी कॅटेगरीसाठी या ठिकाणी दोन वैकेंसी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत पुरुषांसाठी अशा एकूण एकोणपन्नास वैकेंसी या ठिकाणी आहे त्यानंतर मित्रांनो पाच नंबरची जी वॅकन्सी आहे ज्युनियर लिगल ऑफिसरची वॅकन्सी आहे टोटल सोळा पोस्टसाठी या ठिकाणी वॅकेन्सी निघालेली आहे तो त्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी चार वॅकेन्सी पुरुषांसाठी असणार आहे तो दोन महिलांसाठी असणार आहे त्यानंतर बॅकवर्ड क्लाससाठी पुरुषांसाठी दोन वॅकेन्सी या ठिकाणी असणार आहे तो महिलांसाठी एक वॅकन्सी असणार आहे त्यानंतर एस सी कॅटेगरीमध्ये या ठिकाणी दोन पुरुषांसाठी वॅकन्सी असणार आहे तो एक महिलांसाठी असणार आहे त्यानंतर एस टी कॅटेगरीमध्ये या ठिकाणी पुरुषांसाठी एक व महिलांसाठी एक, तर, आ, एक, एक या ठिकाणी वेकेन्सी असणार आहे त्यानंतर ए डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये एक वॅकेन्सी या ठिकाणी पुरुषांसाठी असणार आहे व एम बी सीमध्ये या ठिकाणी पुरुषांसाठी एक वॅकेन्सी असणार आहे अशा एकूण सोळा वॅकेन्सी या ठिकाणी ज्युनियर लिगल ऑफिसर या पदासाठी आहे त्यानंतर ज्युनियर इंजिनियर पॉवरसाठी या ठिकाणी वेकेन्सी आहे टोटल तीन पोस्टसाठी वेकेन्सी आहे तिन्ही पोस्ट या ज्या आहेत ओपन कॅटेगरीमध्ये पुरुषांसाठी असणार आहे त्यानंतर सातव्या नंबरला मित्रांनो असिस्टंट प्रोग्रॅमरचे पोस्ट आहेत दोन पोस्टसाठी टोटल वॅकेन्सी आहे एक पोज जी आहे पुरुषांसाठी ओपन कॅटेगरीमध्ये असणार आहे व दुसरी पोज जी आहे बॅकवर्ड क्लास म्हणजे च ओबीसी आपण ज्याला म्हणतो त्यांसाठी एक पोस्ट असणार आहे पुरुषांसाठी त्यानंतर मित्रांनो स्टेनोग्राफरची पोस्ट आहे एकोणीस पोस्टसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहेत ओपन कॅटेगरीमध्ये सहा वॅकेन्सी पुरुषांसाठी असणार आहे व तीन वॅकेन्सी ज्या आहेत महिलांसाठी रिझर्व्ह ठेवलेले आहेत त्यानंतर ओपन ओबीसी कॅटेगरीमध्ये या ठिकाणी दोन पुरुषांसाठी वॅकन्सी असणार आहे तो एक महिलांसाठी त्यानंतर एस सी कॅटेगरीमध्ये दोन पुरुषांसाठी व एक महिलांसाठी या ठिकाणी वॅकेन्सी आहे त्यानंतर एस टी कॅटेगरीमध्ये पुरुषांसाठी दोन वॅकेन्सी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये पुरुषांसाठी एक व एम बी सी कॅटेगरीमध्ये पुरुषांसाठी एक अशा वॅकेन्सी एकूण एकुन... एकोणीस या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे सेनोग्राफर पोस्टसाठी त्यानंतर ड्राफ्टमॅन कम ट्रेसर सिव्हिलसाठी या ठिकाणी वॅकेन्सी आहे पंधरा पोस्टसाठी टोटल एकूण वॅकेन्सी आहे त्यामध्ये साप अनरिझर्व म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये असणार आहे पुरुषांसाठी दोन महिलांसाठी असणार आहे त्यानंतर बॅकवर्ड क्लासमध्ये या ठिकाणी एक पुरुषांसाठी व एक महिलांसाठी या ठिकाणी असणार आहे त्यानंतर एस सीमध्ये दोन वॅकन्सी या पुरुषांसाठी असणार आहे ते एस टीमध्ये दे देखील दोन वॅकेन्सी पुरुषांसाठी असणार आहे त्यानंतर डब्ल्यू एसमध्ये एक वॅकन्सी ही पुरुषांसाठी असणार आहे अशा एकूण पंधरा वॅकन्सी या ठिकाणी टोटल असणार आहे त्यानंतर ज्युनियर असिस्टंट या पोस्टसाठी टोटल ऐंशी पोस्टवरती या ठिकाणी वॅकन्सी आहे ओपन कॅटेगरीमध्ये एकवीस पोस्टसाठी पुरुषांसाठी वेकेन्सी असणार आहे व महिलांसाठी पाच व विधवा महिला ज्या असतील त्यांच्यासाठी तीन या ठिकाणी वॅकेन्सी असणार आहेत व डे ज्यांचा तलाक झालेला आहे त्या महिलांसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे त्यानंतर बॅकवर्ड क्लास ओबीसी ज्याला आपण म्हणतो पुरुषांसाठी अकरा या ठिकाणी वेकेन्सी आहेत व महिलांसाठी चार वॅकेन्सी असणार आहेत तर विधवा महिलांसाठी एक वेकेन्सी या ठिकाणी रिझर्व असणार आहे त्यानंतर एस सी कॅटेगरीमध्ये पुरुषांसाठी नऊ महिलांसाठी तीन व विधवा महिलांसाठी एक या ठिकाणी वॅकन्सी ठेवण्यात आलेली आहे एस टी कॅटेगरीमध्ये पुरुषांसाठी सहा महिलांसाठी दोन व विधवा महिलांसाठी एक वॅकेन्सी या ठिकाणी रिझर्व्ह ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये महिलांसाठी पुरुषांसाठी सहा वॅकन्सी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे व महिलांसाठी दोन वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे त्यानंतर एम बी सी कॅटेगरीमध्ये पुरुषांसाठी तीन व महिलांसाठी एक अशा एकूण ऐंशी वॅकन्सी या ठिकाणी आहे अशा मित्रांनो या ठिकाणी टोटल तुम्ही बघू शकता दोनशे सतरा या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहेत कॅटेगरी रिवाइज पण टोटल वेकन्सी या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता पी डी एफची लिंक जी आहे मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याचबरोबर अप्लाय करण्यासाठी लागणारी लिंक व ऑफिशियल लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे जे आहे तुम्हाला सॅलरी या ठिकाणी किती मिळणार आहे तर जर तुम्ही डेप्युटी मॅनेजर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट टेक्निकलसाठी या पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर लेवल पे स्किल तुम्हाला राजस्थान गव्हर्नमेंटच्या पे मॅट्रिकनुसार मिळणार आहे तर एकोणचाळीस हजार तीनशे रुपये या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळून जाणार आहे त्यानंतर प्रोग्रॅमरच्या पोस्टसाठी तुम्ही जर अप्लाय करत असाल तर लेव्हल बाराचे पेस्केल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे एकतीस हजार शंभर रुपये सॅलरी तुम्हाला मिळेल असिस्टंट साईट इंजिनियर सिव्हिलसाठी तुम्ही जर अप्लाय करत असाल तर लेवल अकराचे पेस्केल तुम्हाला मिळेल सव्वीस हजार पाचशे रुपये सॅलरी तुम्हाला असणार आहे त्यानंतर असिस्टंट अकाउंट ऑफिसर ग्रेड टूच्या पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर लेवल अकराचे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सव्वीस हजार पाचशे रुपये सॅलरी तुमची असणार आहे त्यानंतर ज्युनियर लिगल ऑफिसरच्या पोस्टसाठी जर तुम्ही अक अप्लाय करत असाल तर लेवल अकराचे स्किल तुम्हाला असणार आहे सव्वीस हजार पाचशे रुपये सॅलरी तुमची या ठिकाणी असणार आहे त्यानंतर ज्युनिअर इंजिनियर पॉवरच्या पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर लेव्हल अकराचे स्केल तुम्हाला असणार आहे सव्वीस हजार पाचशे सॅलरी असणार आहे त्यानंतर असिस्टंट प्रोग्रामरच्या पोस्टसाठी तुम्ही जर अप्लाय करत असाल तर लेवल दहाची पे स्केल तुम्हाला असणार आहे तेवीस हजार सातशे रुपये या ठिकाणी सॅलरी असणार आहे त्यानंतर स्टेनोग्राफरच्या पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर लेवल दहाचे पे स्केल असणार आहे तेवीस हजार सातशे रुपये सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे त्यानंतर डॉमॅन कम ट्रेसर सिव्हिलसाठी जर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करत असाल तर लेवल आठची स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे अठरा हजार पाचशे रुपये सॅलरी मिळून जाईल तुम्हाला या ठिकाणी त्यानंतर ज्युनियर असिस्टंटच्या पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर लेव्हल सहाचे पे स्केल तुम्हाला मिळून जाईल पंधरा हजार रुपये शं शंभर अशी तुम्हाला सॅलरी या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत तर पहिले पोस्टसाठी मित्रांनो डेप्युटी मॅनेजर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट टेक्निकलसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे या ठिकाणी डिग्री असायला हवी मिनिमम साठ मार्क्स तुम्हाला या ठिकाणी असायला हवे इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग विथ एम बी ए तुम्हाला असायला हवे एक्सेप्ट सिव्हिल इंजिनिअरिंग या ठिकाणी आहे एम बी एमध्ये तुमची डिग्री असायला हवी त्यानंतर मित्रांनो सेकंड नंबरची जी पोस्ट आहे प्रोग्रामर यासाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे बीई बी टेक एम एस सी इन प्रो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन ऑर एम सी ए फ्रॉम डिग्री तुमच्याकडे असायला पाहिजे रेक्नॉनाइज इन द युनिव्हर्सिटीकडून तुम्हाला मिळालेली डिग्री या ठिकाणी असायला पाहिजे किंवा ई एम टेक डिग्री इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये तुमची या ठिकाणी डिग्री असायला हवी त्यानंतर मित्रांनो तीन नंबरची जी पोस्ट आहे असिस्टंट साईट इंजिनियर सिव्हिलसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री तुम्हाला असाय तुमच्याकडे असायला हवी साठ टक्के मार्क्स तुम्हाला या ठिकाणी असायला पाहिजे त्यानंतर चौथ्या नंबरची जी पोस्ट आहे मित्रांनो असिस्टंट अकाउंट ऑफिसर ग्रेड टूसाठी जी आहे तर या पोस्टसाठी तुम्ही जर अप्लाय करत असाल तर बी कॉमची डिग्री तुमच्याकडे असायला पाहिजे साठ टक्के मार्कासहित प्लस तुमच्याकडे सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच त्याला आर एस सी आय टी ज्याला म्हटले जाते ते तुमच्याकडे असायला हवे किंवा हायर लेवल सर्टिफिकेट कोर्स इन कंडक्ट बाय द डी ओ ए सी सी म्हणजेच नी लाईट अंडर कंट्रोल द डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स गव्हर्मेंट ऑफ इंडिया तुमच्याकडे असायला पाहिजे सर्टिफिकेट किंवा कॉम्प्युटर कि ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट डाटा प्रिपरेशन आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवे नॅशनल स्टेट काउन्सिलचे किंवा स्टेट काउन्सिलचे देखील असेल तरी या ठिकाणी चालू शकते किंवा डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर अप्लिकन्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवे तुम्ही त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं असायला हवे किंवा तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे कॉम्प्युटर सायन्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूशन गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं तुमच्याकडे असायला पाहिजे किंवा आय टी ट्रेनिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवे तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्ही ज्युनियर लिगल ऑफिसर या पोस्टसाठी जर अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे लॉची तर तुमच्याकडे लॉची डिग्री या ठिकाणी असणं आवश्यक आहे किंवा एल एम एमची डिग्री तुमच्याकडे असायला हवी पंचावन्न टक्के मार्क्स तुमच्याकडे डिग्री असायला हवी त्यानंतर ज्युनियर इंजिनिअरिंग पॉवरसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री तुमच्याकडे साठ टक्के मार्क्स असायला हवी जर तुम्ही असिस्टंट प्रोग्रामर या पोस्टसाठी जर अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे ग्रॅज्युएट किंवा हायर डिग्री असायला हवी कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कॉम्प्युटर अप्लायन्स कॉम्प्युटर सायन्स आणि कॉ इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रि अँड कम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा तुमच्याकडे पोस्ट पॉलिटेक्निक डिप्लोमा कॉम्प्युटर अप्लायन्सेसचं सर्टिफिकेट असायला हवे तुम्ही कोर्स केलेला असायला हवा किंवा तीन वर्षाचा कॉम्प्युटर डिप्लोमा तुम्ही कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा तुम्ही किंवा इंजिनिअरिंग कॉम्प्युटर अप्लाय अप्लिकेशन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवे किंवा तुम्ही ग्रॅज्युएट असायला हवं डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर अप अप्लिकेशन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा ग्रॅज्युएट विथ ओ ऑर हायर लेवल सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवे किंवा ग्रॅज्युएट तुम्ही असायला हवा कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट डाटा प्रिपरेशन आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवे त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही स्टेनोग्राफरच्या पोस्टसाठी अप्लाय करत असाल तर सिनियर सेकंडरीचे म्हणजेच बारावीचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवे तेव्हा इतर तुमच्याकडे डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट असेल तरी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही ड्रॉपमॅन कम ट्रेसर सिव्हिलसाठी जर अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे डि तुम्ही डिप्लोमा करायला केलेला असायला हवा आर्किटेक्चर फ्रॉम पॉलिटेक्निक फ्रॉम टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट अलॉग विथ नॉलेज ऑफ आयटो कार्ड सॉफ्टवेअरचं तुम्हाला नॉलेज या ठिकाणी असायला पाहिजे किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेट असायला पाहिजे ड्रॉपमन सिव्हिलचं तुम्ही कोर्स केलेला असायला हवं तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुमच्याकडे या ठिकाणी ॲटो कार्डचं देखील सॉफ्टवेअरचं नॉलेज असायला हवे त्यानंतर मित्रांनो ज्युनियर असिस्टंटच्या पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर या ठिकाणी तुमचं बारावी पास असणं आवश्यक आहे किंवा त्या लेवलला तुम्ही शिक्षण कुठलंही घेतलेलं असायला हवे अप्लाय करण्यासाठी जर आर टी बघितल्या तर मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक असायला हवे सर्वप्रथम त्यानंतर मित्रांनो एज लिमिटचे अगर बोलायचं झालं तर मित्रांनो अठराशे चाळीस वर्षाच्या दरम्यान तुमचं या ठिकाणी वय असायला पाहिजे तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन कदाचित मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तेरा अकरा दोन हजार एकवीसपर्यंत या ठिकाणी बारा वाजेपर्यंत रात्रीच्या फॉर्म सबमिट करू शकतात म्हणजे तेरा तारखेला या महिन्याच्या तेरा तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता त्यानंतर मित्रांनो आपण फी आणि पेमेंटविषयी बोलणार आहोत तर जर तुम्ही या ठिकाणी जनरल कॅटेगरीमधून अप्लाय करत असाल किंवा इतर तुम्ही बॅकवर्ड क्लासमधून अप्लाय करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी हजार रुपये फी चार्जेस लाग आणि इतर जर तुम्ही ईडब्ल्यू एस सी वगैरे कॅटेगरीमधून जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला सातशे पन्नास रुपये या ठिकाणी फीज लागणार आहे त्यानंतर मित्रांनो इतर शेड्युल कास्टमधून जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पाचशे रुपये चार्जेस लागणार आहेत म्हणजे एस सी एस टी या कॅटेगरीला पाचशे रुपये चार्जेस या ठिकाणी लागणार आहेत फी चार्जेसचं मग हे खूप जास्त आहे या ठिकाणी आणि मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही सिरियल नंबर नऊ ते दहा या पोस्टसाठी जर अप्लाय करत असाल म्हणजे स्टेनोग्राफर आणि असिस्टंट या पोस्टसाठी जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी ओपनसाठी सातशे रुपये इतर डब्ल्यू एस कॅटेगरीतील कॅन्डिडेटसाठी पाचशे पंचवीस रुपये आणि एस सी एस टी कॅटेगरीतील कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी तीनशे पन्नास रुपये फी चार्जेस लागणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमची सिलेक्शन प्रोसेस कशी कशा प्रकारे होणार आहे सिलेक्शन या ठिकाणी कसे होणार आहे तर तुमच्या या ठिकाणी रायटिंग एक्झाम होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पोस्ट वाईज बघू शकता डेप्युटी मॅनेजरच्या पोस्टसाठी एकशे मार्क एकशे ऐंशी मार्काची या ठिकाणी पहिली एक्झाम होणार आहे सेकंड एक्झाम दोनशे सत्तर मार्काची होणार आहेत जर तुम्ही दोन्ही एक्झाम क्रॅक केले तर या ठिकाणी तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय पात्र असू शकता त्यानंतर प्रोग्रामांच्या पोस्टसाठी देखील सेम आहेत त्यानंतर प्रोफेशनरी टेस्ट यासाठी होणार आहे शंभर मार्काची वेगळी असणार आहे टोटल पाचशे पन्नास मार्काची एक्झाम तुमची या ठिकाणी होणार आहे त्यानंतर असिस्टंट इंजिनियरसाठी देखील चारशे पन्नास मार्कची या ठिकाणी परीक्षा होणार आहेत दोन परीक्षा या ठिकाणी होणार आहेत पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये असणार आहेत त्यानंतर असिस्टंट अकाउंट ऑफिसर ग्रेड टूच्या पोस्टसाठी देखील ऐंशी दोनशे सत्तर अशा दोन मा परीक्षा होणार आहेत चारशे पन्नास मार्कच्या सर्व पोस्टसाठी इतर खाली चारशे पन्नास मार्कच्या दोन परीक्षा या ठिकाणी घेऊन होणार आहेत त्यानंतर मित्रांनो शेवटच्या जे चार पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी तुमचे प्रोफेशनरी टेस्ट या ठिकाणी शंभर मार्काची होणार आहेत ती वेगळी तुमची प्रोफेशनरी टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात त्या सर्व पोस्टचा सिलेबस जो आहे तुम्हाला पी डी एममध्ये मिळून जाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल त्या लिंकवरून तुम्ही सिलेबस डाउनलोड करून त्यासाठी अभ्यास करू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका हो आमच्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला अप्लाय करते वेळी जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच विचारू शकता मी तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व करेल तर भेटूया मित्रांनो अशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो